हॅलो गाईज, गाईज मला आता मेहंदी भिजवायची आहे, तो सो मला बर्गंडी कलर करायचा आहे, म्हणून मी आता या टायमाला बीटरूट घेतला आहे आणि एक लिंबू घेतला आहे. ह्या बीटरूटचा मी आता रस काढणार आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे हिना मेहंदी. हे हिना हिमालयाचं जे प्रोडक्ट आहे, ह्याच्यामध्ये सर्व काय आहे, शिकाकाई, रिटा, आमला, मग ग्रीन टी, असे तुळशी वगैरे सर्व काय ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे पावडर त्याची. आणि हे आहे नुकूल मेहंदी आपल्या केसांसाठी. आता हे सर्व दोन्ही पण मी घेणार आहे क्वांटिटी पॅकेट. आणि ह्याच्यामध्ये मी आता लिंबूचा ज्यूस आणि आपलं हे बीटरूटचा ज्यूस काढणार आहे आणि त्याच्यामध्ये मी भिजवणार आहे बीटरूटच्या ज्यूसमध्ये. म्हणजे हा कलर माझा म्हणजे एकदम बर्गंडी कलर येणार आहे माझ्या केसांना. सो मी हे आता तयारी करत आहे, आता भिजवायला घेणार आहे गाईज. पहिला मी हे ग्राइंड करून घेणार आहे बीटरूट, त्याची पेस्ट करणार आहे, मग त्याचा ज्यूस काढून मग ह्याच्यामध्ये मी आता त्या दोन्ही मेहंदीमध्ये मिक्स करून मी भिजवणार आहे आणि लिंबू थोडंसं पिळणार त्याच्यामध्ये. हॅलो गाईज, हे पहा गाईज, आता मी बीटरूटचा पूर्ण ग्राइंड करून त्याचा ज्यूस काढून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये मी एक लिंबू पिळत आहे गाईज. लिंबू फार छान असतो आपल्या डेंड्रफसाठी, केसांसाठी खूपच उत्तम आहे. ओके, तुम्ही नक्की एक लिंबू तरी वापरा. थोडंसं दही तुम्ही टाकू शकता पण नेक्स्ट डे. आता हे रात्री मी आता भिजवत ठेवत आहे आणि सकाळी मी आता अप्लाय करणार आहे केसांना. हे पहा, आता रात्रीचे 11:30 झाले, मी आता भिजवायला घेतला आहे मेहंदी. आता उद्या सकाळी मी लावणार आहे गाईज. हे पहा, ह्याच्यामध्ये आता नुकूलची मेहंदी मी ॲड करत आहे गाईज. नुकूलची मेहंदी पूर्ण एक पॅकेट लागतो, ते ॲड आपल्या केसांची वरती, म्हणजे आपल्या केसांची साईज किती मोठी आहे. तुम्हाला छोटी असेल तुम्ही हाफ पॅकेट पण घेऊ शकता नुकूलचं. ओके, आता हे मी दोन्ही पण मेहंदी आता ॲड केला आहे, हिना पण ॲड केला आहे आणि ह्याच्यामध्ये हा नुकूल पण ॲड केली, नुकूलची मेहंदी आणि हिमालयचा हिना पावडर. ओके, आता ह्याच्यामध्ये मी बीटरूटचा जो पाणी घेतला आहे त्याच्यामध्येच मी आता हे मेहंदी पूर्ण भिजून घेणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला मग एक्स्ट्रा पाण्याची पण गरज लागणार नाही, ह्याच्यामध्येच आपला पूर्ण मेहंदी भिजून होणार आहे तयार. आणि इतकं सुंदर बर्गंडी कलर येणार ना गाईज केसांना, नेक्स्ट डे तुम्ही बघणार ना म्हणजे धुतल्यानंतर. आणि तेव्हाच तुम्हाला म्हणजे शॅम्पू तुम्ही अप्लाय करू नका मेहंदी लावल्यानंतर. तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहिजे तर शॅम्पू अप्लाय करा. म्हणजे उद्या जर मी मेहंदी सकाळी लावणार मग त्याच्यानंतर मी केस धुणार, पण केस धुताना मी शॅम्पू नाही अप्लाय करणार, असंच पाणीनेच धुणार आहे फक्त केस. मग नेक्स्ट डे मी ह्याच्यामध्ये शॅम्पू अप्लाय करणार आहे, शॅम्पू आणि थोडंसं स्पा वगैरे मी करणार केसांना. त्याच्याने कसं थोडं शाईन आणखी छान येणार स्पानी पण. ओके, आता हे मी छानपैकी मिक्सिंग करून घेते गाईज. याच्यासोबत जर तुम्हाला दही किंवा अंडी पण ऍड करायची असेल ना दुसऱ्या दिवशी, तुम्ही ह्याच्यामध्ये दही आणि अंडी पण ऍड करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला मेहंदीची म्हणजे कन्सिस्टन्सी अशी थिक पाहिजे एकदम. म्हणजे नेक्स्ट डे तुम्ही दही आणि अंडी त्याला म्हणजे ऍड करू त्याच्यामध्ये मेहंदीमध्ये. मग ते कसं व्यवस्थित आपला आपल्याला म्हणजे कन्सिस्टन्सी त्याची व्यवस्थित होणार. जर आतापासूनच तुम्ही एकदम पातळ केली ना मेहंदी भिजवतानाच, मग नेक्स्ट दिवशी तुम्ही दही आणि अंडी वगैरे ऍड केलं, मग ते सर्व केसांना लावल्यानंतर ती पूर्ण मेहंदी अशी खाली पडते, गळते म्हणजे ती. ओके, सो आपल्याला कन्सिस्टन्सी तुम्हाला अशी ठेवावी लागणार जर तुम्हाला अंडी आणि दही ऍड करायची असेल. आता मला कसं उद्या अंडी नाही ऍड करणार, दही पण नाही मी ऍड करणार आहे, तर मी आता ह्याच्यामध्ये थोडासा आणखीन पाणी ऍड करून थोडासा आणखीन त्याला पातळ करणार आहे मेहंदीला. गाईज, आपली मेहंदी एकदम छान पैकी भिजून झाली आहे. आता मी ह्याच्यावरती जरासा पाणी ऍड करणार आहे, जरासा पाणी सोडूया बस. आता हे ह्याला आता मी झाकून ठेवून देणार आहे. आता उद्या मी लावणार आणि मग माझे केस एकदम असे बर्गंडी कलर सारखे येणार गाईज, कारण ह्याच्यामध्ये आपण बीटरूटचा ज्यूस ऍड केला आहे गाईज. ओके, आता उद्या एकदम सुंदर कलर येणार त्याचा बीटरूटचा. हे पण आताच लाल कलर एकदम झाला आहे, स्क्रीन वरती मोबाईल वरती बरोबर दिसत नसेल पण एकदम असे ना रेडिश सारखा कलर झाला आहे. ओके, आणि जर तुम्हाला एकदम असा नॅचरल ब्लॅक कलर करायचा असेल ना गाईज कधी पण मेहंदीला तुम्ही ना, मग तेव्हा लोखंडीची आपली तवा वगैरे असतो, लोखंडीचा कढई तवा, त्याच्यामध्ये मग मेहंदी आपल्याला भिजवायची. मग त्याच्याने कसं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही सुद्धा ऍड करू नका, त्याच्याने त्या हीटनी त्या तव्याच्या हीटने एकदम तो कलर आहे ना जो मेहंदीचा तो एकदम ब्लॅक होऊन जाणार, म्हणजे आपल्या केसांना एकदम केस पण आपले ब्लॅक होणार त्याच्याने गाईज. ओके, पण ते लोखंडाची एकदम प्युअर लोखंडच पाहिजे, लोखंडाचा तवा किंवा लोखंडाची कढई भांडी काही असेल तुमच्या घरी जी वापरत नसेल ती एक तवा नेहमी एक ठेवायचा गाईज. आपला जुना तवा असतो ना लोखंडाचा फेकायचा नाही, एक ठेवून द्यायचा, कधी पण आपल्याला काम येतं, म्हणजे कधी धुरी करता धर करायला किंवा मेहंदी भिजवायला. ओके, आता ही मेहंदी आता आपली भिजून झाली, आता मी ह्याला रात्रभर असंच ठेवणार आहे, उद्या सकाळी मी आता केसांना लावणार आहे. पहा बर्गंडी कलर साईड साईडला दिसते. ओके, थँक्यू गाईज, अँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज. थँक्यू.